नमस्कार, राशीफळ या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. कसा असणार आज आपला दिवस, काय आहे आज आपल्या राशीत खास, जाणून घेऊयात. सुरुवात करूयात मेष राशीपासून. मेष राशींच्या लोकांना चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. वाईट नातेवाईकांमध्ये वादाच्या ठिकाणी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल. मेष राशीचा आजचा शुभांक आहे 6. वृषभ राशींच्या लोकांची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे या समस्येशी दोन हात करू शकेल. दीर्घकालीन प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. वृषभ राशीचा आजचा शुभांक आहे 5. मिथुन राशींच्या लोकांनी तुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. आज तुमच्या समोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. मिथुन राशीचा आजचा शुभांक आहे 3. कर्क राशींच्या लोकांना अवघडलेपणामुळे तुमची मानसिक शांतता बिघडू शकते. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी करावी लागेल आणि वैद्यकीय मदतीची गरज भासेल. कर्क राशीचा आजचा शुभांक आहे 7. सिंह राशींच्या लोकांना तुमची चिंता काळजी मिटवण्याची अत्यंत गरज असणारा काळ आहे. आपली शारीरिक उत्साह तर त्यामुळे कमी होतोच, पण तुमचे आयुष्य देखील कमी होते हे आपणास लक्षात घ्यावे लागेल. व्यवसाय धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. सिंह राशीचा आजचा शुभांक आहे 5. कन्या राशींच्या लोकांना तुमच्या समस्येमुळे तुमचा मानसिक आनंद आज दुरावेल. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचं लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे, त्यामुळे कणखर राहा. कन्या राशीचा आजचा शुभांक आहे 3. तूळ राशीचे लोक अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. पत्नीबरोबर सहलीला जाण्यासाठी दिवस खूपच चांगला आहे. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येईल. तूळ राशीचा आजचा शुभांक आहे 6. वृश्चिक राशींच्या लोकांनी इतरांबद्दल वाईट इच्छा बाळगल्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. आध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन लाभेल. वृश्चिक राशीचा आजचा शुभांक आहे 7. धनु राशींच्या लोकांना आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा, कारण ते तुमच्या गरजा निवड याचा विचार करणार नाहीत. धनु राशीचा आजचा शुभांक आहे 4. मकर राशींच्या लोकांनी चैनीच्या वस्तू आणि करमणुकीसाठी अति खर्च करू नका. जे तुमच्यावर प्रेम करतात, ज्यांना तुमची काळजी आहे, अशा लोकांशी व्यवस्थित वागा. महत्वांच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. मकर राशीचा आजचा शुभांक आहे 4. कुंभ राशींच्या लोकांना मान अथवा पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषतः सर्वसामान्य अशक्तपणाबरोबर जर हा त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी विश्रांती अत्यंत गरजेची आहे. तुमची संवाद कौशल्य प्रभावी ठरू शकतील. कुंभ राशीचा आजचा शुभांक आहे 2. मीन राशींच्या लोकांकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे, परंतु कामाच्या तणावामुळे तुम्ही त्रासून जाल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या या तुमच्या डोक्यावर येतील. आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील. मीन राशीचा आजचा शुभांक आहे 9. तर असा असणार आहे आज आपला दिवस. आशा आहे आपला दिवस अनुकूल जाऊ. कार्यक्रमात इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. तुम्ही पाहत रहा खाली निपलाज.